उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भव्य पादुका मंदिर ट्रस्ट तथा गवळीदादा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष निष्ठावंत शिवसैनिक युवासेना तालुका तथा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ विधानसभा अधिकारी युवासेना उपजिल्हा समन्वयक रामनाथ बोडगे पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। रामनाथ बोडके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात रामनाथ बोडके पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा अभिषेक आणि आरती करण्यात आली। यानंतर सभागृह नेते दिनकर पाटील आणि शिवाजी चुंबळे यांनी देखील रामदास बोडके पाटील यांना शुभेच्छा दिल्या। तसेच गोरगरीब आणि रुग्णांना वस्त्रे फळे तसेच अन्नदान करण्यात आले। रामनाथ बोडके पाटील हे नेहमीच समाज उपयोगी कामात अग्रेसर असतात। ते नेहमीच गोरगरीब रुग्ण आणि लोकांची सेवा करत असतात। रामनाथ बोडके पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा तळवाडे येथील त्यांच्या निवासस्थानी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलाय। याप्रसंगी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी रामनाथ बोडके पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातले युवासेनेचे त्र्यंबकेश्वर तालुक्याचे युवा धडाधडीचे युवा कार्यकर्ते आणि आमचे परममित्र आमचे लहान भाऊ आणि सगळ्यांना जीवाला जीव देणारे रामभाऊ यांचा आज वाढदिवस आहे। आजचा त्यांचा वाढदिवस दिवसभरात अनेक सामाजिक विविध उपक्रम घेऊन राबविण्यात आला आणि लोकउपयोगी कामे आज वाढदिवसाच्या निमित्ताने केली आणि गोरगरिबांना कशी मदत येईल यासाठी आज जास्तीत जास्त सगळ्या त्यांच्या मित्रपरिवाराने प्रयत्न केला। असे सर्वांवर भरभरून प्रेम करणारे आणि आपल्या सर्वांचे लाडके रामभाऊ यांचा आज वाढदिवस आहे। संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरीतर्फे आणि तालुक्यातर्फे मी रामभाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। प्रभू त्र्यंबकराज त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करो हीच कामना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकराजाला करतो। अच्छा ह्या रामभाऊच्या 35व्या वाढदिवसानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि खरं तर त्र्यंबक तालुक्याचे जे युवा नेतृत्व ज्यांनी ज्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। इतक्या कमी वयात इतका प्रगतीचा त्यांचा जो आलेख जो चढता जात आहे तर म्हणजे नुसता राजकारणातच नाही समाजकारणात व्यापारात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। त्याचं कारण म्हणजे नुसतं रामभाऊच्या नावात राम नाही आहे, कर्तव्यात राम आहे, वावरण्यात राम आहे आणि समाजामध्ये त्याच्यानंतर व्यापारामध्ये त्यांची जी वावरची पद्धत आहे खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि त्यांचा प्रगतीचा आलेखसुद्धा वाखाणण्याजोगा आहे। आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात कमी वयाचे जे असतील तरुण तर ते रामभाऊ आहेत। कधीच त्यांनी कोणाचे मन दुखेल असं कधीच त्यांचे कुण अशी वागणूक झालेली नाही आहे। अशा या आजच्या पवित्र आणि अशा आम्ही आमच्या मित्रपरिवारातर्फे आमच्या सर्व ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आज श्री रामनाथजी बोडके यांचा वाढदिवस सोहळा इथे साजरा होत असताना आम्ही तळवाडी क्रिकेट स्टार 11 क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू इथे उपस्थित झालो आहोत आणि आमच्या क्रिकेट संघातर्फे त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा। श्री रामनाथ बोडके हे त्यांचं क्रिकेटवर विशेष प्रेम आहे। आत्ताच डिसेंबर महिन्यामध्ये सरपंच चषक जी स्पर्धा भरली होती तिथे त्यांनी विशेष आकर्षक बक्षिसं आम्हाला दिले होते आणि खेळाडूंना आणि क्रिकेटवर विशेष त्यांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम राहू दे आणि आमच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा। शिवसेनेचे युवा नेते रामभाऊ बोडके एक यशस्वी शेतकरी एक यशस्वी राजकारणी व व्यावसायिक
असेच सर्व गुणांनी संपन्न असे रामभाऊ यांचा एक मोठा मित्र परिवार आहे। आज त्यांच्या त्या प्रेमापोटीच आज या ठिकाणी त्यांच्या घराकडे एक मोठा अशा उत्सवात हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। त्यांना या वाढदिवसानिमित्त मी त्र्यंबकेश्वर शहराच्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो व प्रभू त्र्यंबकराज त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात यश देव ही सदिच्छा व्यक्त करतो। ठिकाणी आमच्या सर्वांचा आवडता आणि माझा लहान बंधू रामनाथ बोडके पाटील याच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण नातेवाईक मित्रपरिवार आमचे नगरपालिकेचे त्र्यंबकेश्वर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी लोगावकर रविभाऊ सोनवणे सर्वच्या ठिकाणी मित्रपरिवार दिवसभरात आज रामभाऊचा करत असताना अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेले त्यामध्ये लहान मुलांना वही वाटप असेल फळं वाटप असेल त्यानंतर आपल्या तालुक्याचे नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकरांना पाटील यांनी सुद्धा घरी बोलावून रामभाऊला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं। त्याचप्रमाणे शिवाजी अप्पा चुंबळे असतील सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी रामभाऊला शुभेच्छा दिल्या आणि संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी रामभाऊला आपल्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित झालात। आपल्या माझ्या कसबे कुटुंबाच्या वतीने शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी रामभाऊला त्याचं उदंड आयुष्य भगवान त्र्यंबकराज त्याला उदंड आयुष्य देव त्याच्या हातून देशाची समाजाची सेवा करू हीच मी या ठिकाणी रामभाऊला शुभेच्छा देतो आणि थांबतो। आजचा फार सुंदर दिवस उगवलेला आहे। श्री रामनाथजी बोडके यांचा आज 35वा वाढदिवस सर्व मित्रपरिवार आणि त्यांचे घरातील कुटुंब हा फार सुंदर पद्धतीने साजरा केलेला आहे आणि करीत आहे। तरी त्यांना सर्व मित्रपरिवारातर्फे व त्यांच्या कुटुंबातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। अशीच त्यांची प्रगती दीर्घोदीर्घत उत्तरोत्तरत हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज त्र्यंबकेश्वर तालुक्याचे युवा नेते रामभाऊ बोडके शिवसेनेचे उद्धव गटाचे अगदी तंतोतंत एकदम व्यवस्थित काम करीत आहे। तरी मी माझ्या कुटुंबातर्फे व त्र्यंबकेश्वर काँग्रेसच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या 35व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। रामभाऊ बोडके यांच्या आजच्या या 35व्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तसेच रामभाऊंचा आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा घरगुती स्वरूपामध्ये इथे साजरा करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा केलेला आहे। आम्ही सर्व मित्रपरिवार नाशिक नाशिक रोड सगळ्या परिसरातून इथे आलेलो आहोत। कोल्हापूरहूनही आमची काही मित्रमंडळी इथे आलेली आहे आणि त्यांच्या या निमंत्रणाला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो त्यांचं स्वागत केलं आणि सर्व मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आमच्या सर्व शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांना भावी आयुष्य दीर्घायुष्य जावो त्यांच्या हातून सगळ्यांची सेवा घडो आणि त्यांना आमच्या आजच्या या दिवशी लाख लाख शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत। वाढदिवस केक कापून मोठ्या दिमाखातच साजरा करण्यात आला। या निमित्ताने मोठ्या धूमधडाक्यात फटाक्यांची उधळण करण्यात आली। त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुरुषोत्तम लोहगावकर बाळासाहेब सोनवणे शिवाजी कसबे पप्पू शेलार कचरू आहेर इकबाल पठाण चारू श्रीकल दिनकर मोरे विलास जगताप सोमनाथ कदम रावसाहेब कोठुळे पृथ्वीराज हांडे भाऊसाहेब बोडके तानाजी बोडके पिंटू बोडके राहुल महाराज बोडके तानाजी कड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक नातेवाईक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यानंतर रामनाथ बोडके पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून म्हणजे शिक्षण क्षेत्रातून असेल आपलं राजकीय सामाजिक व बर अशा इतर क्षेत्रातून सुद्धा खूप अशा भरभरून शुभेच्छा आल्या। आज खास करून माझे गुरु या
माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचं दुसरं काम सोडून ते इथं उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो। आणि सर्वांनीच मला फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे फोन करून शुभेच्छा दिल्या त्यांचे मी पुनः एकदा आभार मानतो। आणि तसेच आमचे सन्मित्र बाळाभाऊ हे देखील इथं उपस्थित राहिले आणि आमच्या गावातील तळवडे गावातील सर्वच ज्येष्ठ असतील तरुण असतील आप्तेष्ट नातेवाईक सर्वच उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सचिन आव्हाड नाशिक।